नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेला नारळाचे छान छान गोड पदार्थ करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो माझ्या चॅनलवर नारळी पौर्णिमेसाठी ओल्या नारळाची बर्फी ओल्या नारळाच्या करंजा अशा छान छान रेसिपीज आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेले आहेत जरूर चेक करा तर असाच नारळापासून बनवलेला एक गोड पदार्थ आज आपण बघूया नारळी भात नारळी भात बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलाय थोडा जुना बासमती घ्यायचा म्हणजे तो मोकळा मोकळा होतो नारळी भात मोकळाच छान लागतो हा तांदूळ स्वच्छ धुवून आहे आणि तासभर थोडस पाणी घालून भिजवत ठेवायचंय आपण पाणी मोजून घालणार आहोत त्याच्यामुळे भिजवण्यासाठी अगदी थोडस पाणी घालायचंय आपल्याला चार पाच चमचे एका पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे मी गाईचं तूप वापरलंय आणि त्याच्यामध्ये दहा बारा काजू छान तांबूस रंगावर तळून घ्यायचेत आणि वाटीत बाजूला काढून ठेवायचेत आता यातच दहा बारा मनुका पण आपल्याला हलक्याशा तळून घ्यायच्या आहेत मनुका तळताना जरा काळजी घ्या कारण त्या तुपात फुलतात आणि फुलून अंगावर उडू शकतात म्हणून काळजीपूर्वक करा आता तळलेल्या मनुका ही बाजूला काढून ठेवूया आता याच गरम तुपात चार ते पाच लवंगा घालायच्या आणि दोन वेलचीचे सोललेले दाणे घालायचेत आता लवंगा सुद्धा फुलून अंगावर उडू शकतात त्यामुळे ही फोडणी करताना सुद्धा काळजीपूर्वक करा आता ह्याच्यामध्ये आपण तासभर भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ घालूया आणि तांदूळ छान परतून घ्यायचा आहे तुपावर आता एक वाटी तांदुळासाठी मी एक वाटी गरम पाणी घातलंय आणि एक वाटी नारळाचं दूध काढलं आहे नारळाचं दूध कसं तयार करायचं तर खोवलेला नारळ मिक्सरमधनं काढायचा आणि तो बारीक होल्स असलेल्या चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे आपलं नारळाचं दूध तयार होतं आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि याला साधारण दहा मिनिटं छान वाफलवून घ्यायचं आहे भात शिजतोय तोपर्यंत आपण एका छोट्या वाटीमध्ये आठ ते दहा केशराच्या काड्या घालायच्या याच्यात दोन चमचे कोमट दूध घालायचे आणि थोडा वेळ भिजत ठेवायचे म्हणजे या केशराचा रंग दुधामध्ये छान उतरतो गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता भाताला छान वाफ आली आहे हा भात आपल्याला एक कणी कमी शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शिजलेला नाहीये हा भात तुम्हाला दिसत असेल तर मोकळा झालाय आणि एक कणी कमी शिजवायचा आहे आपल्याला पूर्ण मऊ शिजवायचा नाहीये आणि आपण पाणी मोजून घातल्यामुळे हा पूर्ण मऊ शिजलेला नाहीये आणि मोकळा झालाय याचे शीत मोडले नाही पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे मी इथे ज्या वाटीनी आपण बासमती तांदूळ मोजून घेतलाय त्याच वाटीनी एक वाटी चिरलेला गुळ घालतीये आमच्याकडे थोडंसं अगोड आवडतं म्हणून मी एक वाटी गूळ घालतीये तुम्हाला जर गोडसर आवडत असेल तर सव्वा वाटी गूळ घाला त्याच वाटीनी मोजून एक वाटी खोवलेला नारळ घालायचा आहे बारीकवर गॅस चालूच आहे आता हे सगळं व्यवस्थित हळूवार मिक्स करून घ्यायचंय आपला भाताचा जो शीत आहे तो मोडला नाही पाहिजे म्हणून एकदम हळूवार आपल्याला हे ढवळून घ्यायचंय हे ढवळून झालं की आपण मगाशी जे केशराचं दूध बनवून ठेवलं होतं ते दूध ह्याच्यामध्ये घालूया केशराचा रंग छान दुधामध्ये उतरलाय आणि परत एकदा याला हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचंय लक्षात ठेवा एकदम हळूवार ढवळायचंय कारण आपल्याला भाताचा शीत मोडला गेला नाही पाहिजे भात मोकळा बनवायचा आहे आता याला झाकून पाच ते सात मिनटं आपल्याला एकदम स्लो फ्लेमवरती शिजवायचे हे शिजायला ठेवून दोन तीन मिनटं झाले की आपण तळून ठेवलेले काजू आणि बेदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आणि वरून परत एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचे याच्यामुळे भात छान चकचकीत दिसतो आणि मोकळा मोकळा होतो काजू बेदाणे आणि साजूक तूप घालून झालं की परत एकदा हळूवार ढवळून घ्यायचे आणि परत एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचे यातला गुळ छान वितळतो आणि भात छान मोकळा मोकळा होतो आता तुम्ही बघत असाल तर आपला मस्त मोकळा मोकळा असा नारळी भात तयार आहे काही काही लोक भात वेगळा शिजवून घेतात तो गार करतात प्लेटमध्ये काढून आणि मग त्याच्यामध्ये गुळाचं आणि नारळाचं मिक्सचर घालतात पण ते थोडंसं अवघड असतं करायला पण ह्या पद्धतीने भात केला तरीही तो छान मोकळा मोकळा आणि करायलाही जरा सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने नारळी भात जरूर करून बघा आणि असेच छान छान गोड पदार्थांच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेल्या आहेत हे सगळे पदार्थ करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू